पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे पण या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होणार का ही पोटनिवडणूक लागली तर ती कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसोबत होईल का पोटनिवडणुकीचे नियम नेमके काय सांगतात याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत गिरीश बापट यांचं निधन झालं पण या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागू शकते का याबद्दल कायदा नेमका काय सांगतो तर एकोणीशे एक्कावन्न सालच्या एकशे एक्कावन्न ए या कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं असेल किंवा लोकप्रतिनिधीला निलंबित केलं असेल किंवा आणखी कुठल्या कारणामुळे ती जागा रिक्त झाली असेल तर त्या जागी सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणं गरजेचं असतं पण हा कायदा दोन कंडिशनमध्ये लागू होत नाही पहिलं म्हणजे जेव्हा दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांसाठी एक वर्षांपेक्षा चा, कमी कालावधी बाकी असेल आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगानं केंद्र सरकारशी चर्चा करून या कालावधीत पोटनिवडणूक घेणं अवघड असल्याचं सांगितलं तर या पोटनिवडणुका होत नाहीत पण गिरीश बापट यांचं मार्च महिन्यात निधन झालं आणि लोकसभेची मुदत मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्यामुळे साधारण वर्षभरापेक्षा अधिक कालावधी बाकी आहे त्यामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागू शकते पण ही निवडणूक सहा महिन्यांच्या आत घ्यावी लागेल पण पुण्यात पोटनिवडणूक नेमकी कधी लागणार तर नुकत्याच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या कर्नाटकमध्ये मे महिन्यात दहा तारखेला मतदान आणि याच महिन्यात तेरा तारखेला निकाल आहे या निवडणुकांसोबत पुण्याची पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं कारण कर्नाटक सोबत पंजाब ओडिशा उत्तर प्रदेश मधल्या काही पोटनिवडणुका जाहीर झाल्या पण पुण्याची पोटनिवडणूक लावायची असेल तर आयोगानं लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं गरजेचं आहे कारण कर्नाटक विधानसभा निवडणुकीला कमी दिवस उरले जर कर्नाटक सोबत पुण्याची पोटनिवडणूक लागणार असेल तर आयोगाकडून दोन ते तीन दिवसात नोटिफिकेशन काढण्याची शक्यता आहे पण कर्नाटक सोबत निवडणूक लागली नाही तर दुसरी शक्यता म्हणजे राहुल गांधीच्या वायनाड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसोबत ही पुण्याची पोटनिवडणूक लागू शकते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाच असल्याचं जर वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागली तर यासोबतच पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे पुण्यात पोटनिवडणूक कधी लागणार याची चर्चा रंगली होती त्याबद्दलच अधिक माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला आजचा हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद